आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आय नो तुम्हाला माझी खूप काळजी वाटते. डोंट वरी, टेन्शन नका घेऊ. मला काय होणार नाही, लवकरात लवकर बरा होणार आहे मी. ते तर तुम्हाला व्हावंच लागेल. मी तुम्हाला म्हटलं ना, तुम्ही बरे होईपर्यंत मी पूर्ण वेळ तुमच्यावर वॉच ठेवणार आहे. म्हणून चेहरा किती सुकलाय तुमचा. एक मिनिट. एक्सक्यूज मी, देवांश जागीता त्या वॉर्ड मध्ये आहेत. थँक्यू. कस झालं हे सगळं? देवांशराव कसे आता? कालपासून माझं मन बेचैन होत. सारखं असं वाटत होत काहीतरी विचित्र घडणार आहे म्हणून. आणि जेव्हा ओंकारनं देवांशरावांबद्दल सांगितलं ना, खूप काळजी वाटायला लागली. ताई, डॉक्टर काय म्हणतात? तुम्ही काय एवढे रडताय? तुमच्या डोळ्यात का पाणी एवढं? माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झालाय. तुमचा काय संबंध? हो असं काय म्हणताय ताई, देवांशराव जावं येत माझे. आणि मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये आजारी होते ना, तेव्हा खूप काळजी घेतली हो, अगदी मुलासारखी. आणि त्यांचं असं झालं म्हटल्यावर तुम्हाला काळजी वाटणं अगदी स्वाभाविक आहे. मुलाला साधी ठेस लागली की आईच्या डोळ्यात लगेच पाणी येतं. तुमची मनस्थिती मी समजू शकते. तुमची चिडचिड होतीये, पण ताई देवावर विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल बघा. आणि हे बघा, मी इथं यायच्या आधी ना देवळात गेले होते, देवांशरावांबद्दल प्रार्थना केली. हा त्याचा प्रसाद, हे घ्या. जशी आई अगदी तशीच मुलगी. तुम्हाला काय वाटत, देवाकडे गाराणं घातलं की आजारी व्यक्ती लगेच बरी होते? आणि काय हो, देवांसाठी तुम्हाला एवढे कष्ट घ्यायची काय गरज आहे? तुमचा काय संबंध त्याच्याशी? ही रक्ताचं नातं नसेल, पण माझी मुलगी त्यांची बायको आहे. आता नातं आलंच ना, मग नातं जपणं माझं कर्तव्य. नातं जपण्यापेक्षा ना जरा मुलीला जपा तुमच्या. जर चांगलं वळण लावलं असतं ना तर बरं झालं असतं. जबाबदारी कशी पार पाडायची हे शिकवायचं, चांगलं वळण लावायचं, कर्तव्य पार पाडताय. तरी काय झालंय, म्हणजे सईकडून काही चूक झालीये का? अहो तिच्याकडून कसली चूक होणार, तिला सून करून घेतली ही आमचीच चूक नाही का? तरी असं का बोलताय तुम्ही? मला तर काहीच कळत नाही. आपल्याला सगळं माहीत असून त्यातलं काहीच कळत नाही असा साळसूतपणाचा आव आणण्याचं ट्रेनिंग दिलंय का हो तुम्ही तुमच्या मुलीला? काय झालंय, तुम्ही असं का बोलताय? का चिडताय एवढ्या? मी आहे ना आता नुसती चिडले. देवांशला जर का सईचा पुळका नसता, देवांश आता आजारी नसताना, तर सईला त्याच्या आयुष्यातून कधीच वेगळं केलं असतं. मी घरातून बाहेर काढलं असतं तिला. तुमची मुलगी आहे ना, ती आगाऊ आहेच, गर्विष्ठ आहेच, हे तर मला माहीतच होत. पण ती वाईट चालीची आहे हे मात्र आजच कळलं. मॅडम प्लीज, माझ्या ताईबद्दल असं काही बोलू नका. ए खरं बोलायला भीत नाही मी कोणाला. काय बोलू नका? हॉस्पिटलमध्ये एक माणूस आला होता आणि तो म्हणाला की सई त्याची बायको आहे. त्याने सईचे आणि त्याचे काही घाणेरडे फोटोज आणि व्हिडिओज दाखवले आम्हाला. काय, कोण होता तो? नाही, पण तो जो कोणी होता ना
तो नक्की खोटं बोलतोय ताई. माझी मुलगी खूप साधी हो, लग्नाआधी तोंड वर करून कुणाकडे पाहिलंही नाही. तिच्यावर विश्वास ठेवा. तिच्यावर विश्वास? नाही बाई, तिच्यावर विश्वास नाही ठेवता यायचा. तुम्ही, तुमची फॅमिली, तुमची मुलगी, तुम्ही सगळ्यांनी ना लग्नात आम्हाला खूप छान फसवलंय. आणि आत्ता जे काही झालंय ना ते तर अजून भयानक आहे, याची तर कल्पनाही केली नव्हती आम्ही. माहित नाही यापुढे अजून आम्हाला काय काय बघावं लागणार आहे. काही असं करू नका. माझी मुलगी खूप प्रामाणिक आहे हो, तिच्यावर असा अविश्वास नका दाखवू. मी हात जोडते तुमच्या पुढे. आई, आई प्लीज रडू नकोस तू. हे बघ, तुला वाईट वाटावं ना असं मी काहीच वागलेले नाहीये. मॅडम, मी तुम्हाला कालही सांगितलं आणि आजही तेच सांगते. काल त्या माणसाने जो काही तमाशा केलाय ना आणि जे काय सांगितलं ते सगळं खोटं आहे. केवळ मला अडकवण्यासाठी केलेला प्लॅन होता तो. मला असं का वाटतंय की हा खर तर तुम्हा सगळ्यांचा प्लॅन होता? काय हवंय नक्की तुम्हाला? पैसेच हवेत ना, राईट? पैशांसाठीच लग्न केलंस ना माझ्या मुलाशी? माझं ना खरंच चुकलं. त्या गुरुजींवर विश्वास ठेवून ना तुझं आणि देवांचं लग्न लावायलाच नाही पाहिजे होतं. गुरुजी म्हणाले होते या मुलीशी लग्न झालं तर ती माझ्या मुलाचं रक्षण करेल, त्याचा जीव वाचवेल. जीव घेणं अपघात झालाय त्याचा. ही जीव वाचवणार? ही जेव्हापासून त्याच्या आयुष्यात आली आहे ना, किती प्रॉब्लेम फेस करतोय तो. खरंच जरा शांतता नाही त्याला. त्याच्या पुढेही आम्हाला काय काय बघावं लागणार हिच्यामुळे देवालाच नाही. काही असं बोलू नका हो. हे बघा, तुम्ही आता सईवर चिडलात म्हणून असं बोलताय, समजू शकते मी. पण ताई ऐका ना, मी देवांशरावांना भेटू का? मी म्हणजे ते कसे, त्यांची तब्येत कशी बघितल्यावर माझ्या जीवाला शांतता मिळेल? तुमच्या जीवाला शांतता मिळावी म्हणून मी माझ्या मुलाची शांतता कशाला भंग करू? आत्ता कुठे त्याला आराम मिळालाय, रेस्ट घेतोय माझा मुलगा. तुमचा चेहरा बघितला ना तर अजून त्रास होईल त्याला. त्यापेक्षा एक काम करा, हात जोडते, माझ्या मुलाच्या आयुष्यातून दूर जा. आमच्या घरापासून, आमच्या फॅमिलीपासून दूर राहा तुम्ही. इनफॅक्ट तुम्ही आत्ताच इकडून निघून जा. ओके, बाय बाय. आई, बरं वाटतंय ना तुला आता? गुड. मला खर तर असं वाटतंय ना की तुला ना एका खोलीत बंद करून ठेव, म्हणजे तुला कोणी बघूच नाही, जेणेकरून तुला कोणाची नजरही नाही लागणार आणि तुला कोणी त्रास देण्याचा प्रश्नच नाही येणार. नाही, नको इतकी काळजी करूस माझी. तर तुझी पण तब्येत खराब व्हायची आणि मग तुला कोणी इथेच माझ्या बरोबर भरती करायला लागेल. नाही, तू जेव्हा लहान होतास ना तेव्हा इतका गोड दिसायचास ना, जरा बाहेर पडलास ना की तुला नजर लागलीच म्हणून समजायची. म्हणून ना मी तुला कुठे बाहेर सुद्धा पाठवायचे नाही. तुझ्यासाठी लागणारे टॉयज, तुझे बुक्स सगळं मी घरात आणून ठेवलं होतं. कुठे जाऊच द्यायचे नाही मी तुला. तुला आठवत एकदा आपल्या घराजवळ कुठला तरी मॅजिक शो होता? आता मॅजिक शो ला जायचं होतं पण नाही जाऊ शकलो. मी तुझ्याजवळ हट्ट केला. नेक्स्ट डे तू त्या मॅजिशियनलाच आपल्या घरी बोलवलं होतं आणि मग त्याने आपल्या घरातच एक मॅजिक शो केला होता माझ्या घरात. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. मला आत्ता सुद्धा तसं करता आलं असतं ना तर खरंच आवडलं असतं. म्हणजे इनफॅक्ट मी आत्ताही करू शकते. तू सांग तुला काय हवंय, मी आत्ता इथे आणून देईन. तू कुठेही जाऊ नकोस. कसं पॉसिबल आहे ते? आता मोठा झालोय ना मी. तोच तर प्रॉब्लेम आहे. मोठा झालास, तुझं लग्न करून द्यावं लागलं. काय दुर्बुद्धी सुचली मला तुझं आणि त्या सईचं लग्न लावून दिलं. आई, आई पण आता सई माझ्या बायको आहेत ना. भोळा आहेस रे तू, खरंच खूप भोळा आहेस. आणि त्याचाच गैरफायदा घेते सई. इन्स्पेक्टर आले होते ना, पोलिसांनी तपास केला असतात. ऍक्सिडेंट का झालंय, कोणामुळे झालंय हे कळलं असतं आणि या ऍक्सिडेंटला सई जबाबदार आहे हेही उघडकीस आलं असतं. पण तू त्यांना केस बंद करायला का लावलीस? सॉरी, तुला वाईट वाटेल हे ऐकून,
पण मला तुझी बायको अजिबात आवडत नाही. आई तू प्लीज रडू नकोस. तू लवकर बरा हो, मग आपण बोलू. टिल द टाइम टेक रेस्ट. आम्ही सगळे आहोतच. बाय. सई, अगं सूप बनवतेस? डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ना देवांसाठी साधंच जेवण बनवूया आणि त्याची औषधं पण द्यायची आहेत ना. तू असं कर, सूप बनवून झालं ना की त्याची औषधं दे. हा सई. हा काय झालंय? अगं बाई, म्हणजे मी आता इतकं सगळं बोलले ते ऐकलंच नाहीस तू. लक्ष कुठे होतं तुझं? सॉरी ते. अगं सॉरी काय म्हणतेस त्यात? कुठल्या इतक्या विचारात हरवलीस? आई, भैरवी मॅडम माझ्यावर का रागवतात सारख्या? प्रत्येक वेळेस रागराग करतात माझ्या. म्हणजे त्यांच्याशी मी कितीही चांगलं वागले, कितीही चांगलं बोलले तरी चिडचिड करतात. त्यांना माझा राग येऊ नये ना याची खबरदारी सुद्धा मी प्रत्येक वेळेस घेते. पण प्रत्येक वेळेस काही ना काही कारण काढून त्या माझ्यावर चिडतात. आणि आता तर त्यांचं असं म्हणणं आहे की देवांश सरांचा ऍक्सिडेंट माझ्यामुळे झालाय. अगं त्यांच्या बोलण्याचा अजिबात विचार करू नकोस तू. हे बघ, त्यांचा स्वभाव आहे म्हणायचं आणि दुर्लक्ष करायचं. पण आई, किती वेळा दुर्लक्ष करणार? वाईट तर वाटतच ना. मला कळतंय बाळा, पण त्याला आपण काहीच करू शकत नाही. तुला माहितीये ना, देवांच्या बाबतीत ताई जरा जास्तच पॉझिटिव्ह आहे. म्हणजे त्याच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी वेड्या पिशा होतात त्या. त्यांच्या रागाला तर अवर घालणं परमेश्वराला सुद्धा शक्य नाही असं वाटतं कधी कधी. मी समजू शकते बाळा, तू दुखावलीस, पण नको विचार करू स्वतः सगळा. हे बघ, देवांश आता घरी आलाय की नाही आणि तो घरी आलाय ह्याहून चांगली गोष्ट काही असू शकते का? तू असं कर, तू त्याच्यासाठी मुंगडाळीची खिचडी कर. तुझ्या हातची खिचडी आवडते त्याला. देवांश तुझ्या हातचं काहीही खाणार नाही. तू त्याच्यासाठी काहीही बनवायची गरज नाही. पण मगाशी तुम्हीच तर म्हणालात ना देवांश सरांसाठी काहीतरी खायला बनव म्हणून. हो, तेव्हा देवांश समोर होता ना, त्याला वाईट वाटू नये म्हणून मी असं म्हणाले. पण देवांशच्या बाबतीत मी कुठलीही रिस्क घेणार नाही. तुझा काय भरोसा? त्याच्या जेवणातून काहीतरी मिक्स करून देशील त्याला. पण मी असं का करेन? कारण तू तशीच आहेस म्हणून. तू ना आम्हा सगळ्यांच्या जीवावर टपलेली आहेस. ताई अहो काय बोलताय तुम्ही? माफ करा ताई, पण तुम्ही बोलताना एकदा तरी विचार करा. अहो आपली सून आहे ती. ती आपल्या वाईटाचा कधीच विचार करणार नाही. हेच हेच वहिनी, ही अशी सतत हिची बाजू घेत राहतेस ना, म्हणून ही एवढी शेफारली. खर तर ना जहागीरदारांच्या घरात सून म्हणून यायची हिची लायकीच नाही. तो हॉस्पिटल मधला माणूस आहे ना, तो अगदी बरोबर बोलला होता. त्याने जी काही बडबड केली ना, त्यानंतर मी शुअर झाले की तो आमच्या काय कोणाच्याच खर्ची सून होण्याच्या लायकीची नाहीयेस. या घरात येण्याआधी काय काय उद्योग करून ठेवले असतील देवालाच माहित. मॅडम प्लीज, तुम्हाला माझ्याबद्दल जे काही बोलायचं ना ते बोला, पण माझ्या चारित्र्यावर जर शंका घेतली ना तर ते मी अजिबात ऐकून घेणार नाही. शंका नाही घ्यायची. त्या मुलाने तुझे फोटोज दाखवले, तुझे आणि त्याचे फोटोज.
आणि तो व्हिडिओ त्याने जे काही फोटोज व्हिडिओज वगैरे दाखवलेत ना ते सगळे खोटे होते आणि तुम्ही तेच पाहिलं जे त्याला दाखवायचं होतं आणि खरं तुम्ही पाहू शकला नसता कारण तुम्हाला ते बघायचंही नव्हतं आणि ऐकायचंही नव्हतं. हे बघ तो व्हिडिओ बघून ना माझ्या मुलाला खूप जास्त त्रास झाला, डिस्टर्ब झाला तो आणि त्याच विचारात तो गाडी चालवत होता म्हणून त्याचा अपघात झालाय. देवांश सरांचा अपघात झाला याचं वाईट मलाही वाटतंय. आणि राहता राहिला प्रश्न त्या विक्रमचा, त्याने जे काही सांगितलंय ना ते सगळं खोट आहे आणि मी हे लवकरात लवकर सिद्ध करून दाखवेन. मी निर्दोष आहे. तू ना मला काही पुरे करा ना आता, नका वाढवू हा विषय. अहो देवांश आत्ताच आलाय हॉस्पिटलमधून, त्याच्या कानावर जर ह्या सगळ्या गोष्टी पडल्या तर त्याला किती वाईट वाटेल. ताई प्लीज, निदान देवांशसाठी तरी हा विषय इथेच थांबवा. ओके ओके, मी आत्ता या विषयावर काहीही बोलणार नाही, ठीक आहे? पण लवकरच मी हिला या घराबाहेर काढेन हे नक्की. काय ना, आत्ता ना देवांच्या डोळ्यावर तू तुझ्या प्रेमाची पट्टी चढवली आहेस पण ती पट्टी उतरवायलाही मला वेळ लागणार नाही. देवांश स्वतः तुला डिवोर्स देईल आणि तेव्हा मी तुझा हात पकडून तुला या घरातून धक्के मारून बाहेर काढेन. सई मॅडम, या घरातले शेवटचे दिवस मोजायला सुरुवात करा आता. नाही तुला हे घर लवकरात लवकर सोडायला लावलं तर नाव भैरवी जहागीरदार नाही लावणार. हॅलो सई, गुड मॉर्निंग. काय चाललंय? अरे वा, नाश्ता चाललाय? काय करेक्ट वेळी आलोय ना मी. काय म्हणता का? हा काका बरोबर रेवा, सँडविच ज्यूस पण डिस्ट्रॉय देवांश. काय मस्त टेस्ट आहे. वा 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 वा, किती दिवस झाले तुझ्या हातचा खाल्लंच नाही का? उठ. कोण बोललो? मी बोललो. चल उठ, निघ घरात. मला असं खा म्हणून काहीतरी ऐकायला आलं. विक्रम, मी तुला उठच म्हणतोय. तर तू निघ आमच्या आत्ताच्या आत्ता. चल, तू का आलायस इथे?
पहिल्या घरातून बाहेर निघ. का अजूनही घरातल्या लोकांना त्रास देतोयस? थांबा, आम्हाला आमचं काम दूर द्या. ऐका साहेब, माझी लेक निर्दोष आहे हो. खरंच ती निर्दोष, तिचा काही दोष नाहीये. साहेब साहेब प्लीज सोडा, सोडा आमच्या लेकीला. खरंच सर, सर माझी काही चूक नाही. हे सगळं नाही, सगळं त्या टोनीने केलं. त्याने मला खूप त्रास दिलाय हो. मग सांग ना ग तू तरी. हो खरंच आहे हो. साहेब ऐका, माझ्या मुलीला नका पकडून देऊ. खरंच ऐका अहो, तुम्ही बोला ना काहीतरी. अहो ऐका साहेब, तुम्ही काहीतरी अर्धवट माहिती ऐकून इकडे आलेल्या. अहो कुणाचं तरी ऐकून तुम्ही कसे काय आमच्या घरी येऊ शकता? अहो निदान आमचं नीट ऐकून तरी घ्या, तपास तरी करा, चौकशी तरी करा. डायरेक्ट माझ्या मुलीला पकडायला का आलायत तुम्ही? अहो तुम्ही बोला ना काहीतरी, गप्प का आहात? अहो अडवा त्यांना, हा वाचवा आपल्या लेकीला. तिला तिच्या कर्माची फळ मिळत आहेत. माझ्या लेकीला त्रास देत होता. त्याच्या मनात ना काहीतरी खुन्नस आहे, राग आहे, म्हणून त्याने माझ्या लेकीवर असा राग काढलाय. माझी लेक निर्दोष, माझी लेक सरळ चालणार आहे, नाका सोबत चालणार. ऐका माझं, तिला नका पकडू. मी पाया पडतो तुमचा, नका पकडू. जे काय ना ते कोर्टात सिद्ध होईल. अंजलीला यातून सोडवायचं असेल ना, एखादा चांगला वकील बघा. चला घेऊन येईल. काही नाही टाकलंय त्यात, आईने बनवलाय ज्यूस. मी कुठे काय म्हणालो सर? एक सांगू का, अख्ख्या जगाने माझ्यावर अविश्वास दाखवला ना तरी झालं, पण तुम्ही आणि आपल्या घरातल्या माणसांनी जर माझ्यावर अविश्वास दाखवला ना तर ते नाही सहन होणार. पण माझा तुमच्यावर विश्वास नाहीये असं कोण म्हणालं तुम्हाला? आपलं हॉस्पिटलमध्ये काय बोलणं झालं होतं विसरला? माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे. हा जर जर तुम्ही मला ऑलरेडी हे जे काही घडलंय ते सगळं खरं खरं सांगितलं असतं तर कदाचित कदाचित इतका प्रॉब्लेम नसता झाला. म्हणजे तुम्ही देवळात गेला होतात ते काय विक्रमला भेटायला, मला सांगून टाकायचं होतं इतकंच, बाकी काही. सर मला मान्य आहे मी नाही सांगितलं, पण माझ्या न सांगण्यामागचं इंटेन्शन समजून घ्या ना. तुमच्यापासून लपवायचं होतं म्हणून सांगितलं नाही असं नाहीये. या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या घरातल्या लोकांना त्रास नको ना व्हायला म्हणून नाही सांगितलं. आय अंडरस्टँड, आय कम्प्लिटली अंडरस्टँड. मला कळतंय तुम्हाला कोणाला दुखवायचं नव्हतं वगैरे, मला सगळं कळतंय. पण पण आपल्यात जर करेक्ट कम्युनिकेशन झालं तर ते आपल्या दोघांकरता बेटर आहे ना. ठीक आहे सर, इथून पुढे आपल्यामध्ये काही गैरसमज होतील ना असं नाही वागणार मी. पण विक्रमने माझ्यावर जे काही आरोप लावलेत ना ते सगळे खोटे आहेत हे मला सिद्ध करून दाखवायचंय, आणि त्यासाठी मला तुमचे साथ हवी. सही, तुम्ही मला चुकीचं समजताय. सी फर्स्ट ऑफ ऑल, तुम्हाला कोणाला काहीच प्रूफ करून द्यायची गरज नाही, आणि मी कायम तुमच्या सोबत कायम. तुम्हाला असं वाटतंय का की तो काय विक्रम, त्याने मला जे काही सांगितलंय ते मला पटलंय किंवा त्याच्यावर माझा विश्वास आहे वाटतंय तुम्हाला? जर तुम्हाला असं वाटत असेल तर ऍब्सोल्युटली नो, मला असं काहीच वाटत नाही आहे. सी, माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आपल्यामध्ये जर करेक्ट कम्युनिकेशन झालं तर ते आपल्या दोघांकरता खूप चांगलं असेल. आपण वेळेत गोष्टी शेअर केल्या तर आपण एकत्र खूप चांगले करू, आणि असे कुठलेच प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही आपल्या दोघां, आणि जर ते झाले तरी त्याचा त्रास होणार नाही आपल्याला. ठीक आहे सर, तुम्ही म्हणताय म्हटल्यावर बरोबरच असणार आहे. पण आता हा सगळा विषय जाऊ द्या, तुम्ही ज्यूस पिऊन घ्या प्लीज. तोपर्यंत मी तुमच्यासाठी काहीतरी बनवणार. आलीच.
हॅलो आई. हॅलो. हा जावई बापू, कसे आहात तुम्ही? मी बरा आहे. आता आम्ही तुम्हाला हॉस्पिटलला भेटायला आलो होतो, पण तुम्ही झोपला होतात ना, म्हणून आपली भेट नाही झाली. तुमची खूप काळजी लागून राहिली होती हो. नाही नाही रिलॅक्स, आता मी बरं आहे. घरी पण आलोय, आता डिस्चार्ज पण झालाय, आणि घरी येऊन खूप छान वाटतंय. सई, जानू, आई सगळेच खूप काळजी घेत आहेत, त्यामुळे आता लवकर रिकवर पण होईल मी. ते सगळं सोडा, तुम्ही सांगा तुम्ही कशा आहात. हो हो, मी पण ठीक आहे, पण जावई बापू काय झालं? आई काही प्रॉब्लेम आहे का? तुम्हाला सईंशी बोलायचं असेल तर मी थोड्या वेळात फोन करायला सांगतो त्यांना लगेच, ते आता खाली गेलेत. नाही, जरा घाई होती हो. ओके, तुम्ही बोला ना, मी काय हेल्प करू शकतो का? जावई बापू, अंजली परत आली हे साईनं तुम्हाला सांगितलंच असेल ना? अहो अहो, पण आता पोलीस तिला घेऊन गेलेत. काय? हो ना, काय करावं सुचलं नाही म्हणून फोन लावला. खर तर मला सांगा, कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये नेलंय तिला? आनंद नगर पोलीस स्टेशनला. जावई बापू, तुम्ही जरा सईला लवकर पाठवता का? नाही, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी सईला पाठवतो आणि ओमीलाही पाठवतो त्यांच्या बरोबर. तुम्ही काळजी नका करू. आई, आपण काहीतरी सोल्युशन काढू. ओके, यू रिलॅक्स, मी लगेच या दोघांना पाठवतो. हो ठीक आहे, ठेवते, आम्ही जातो पुढे पोलीस स्टेशनला. हा चालेल चालेल. हो ओमी, ओमी लगेच माझ्या बेडरूम मध्ये ये, लगेच, अर्जंट आहे, लगेच ये प्लीज. विवाह, अरे काय झालं? अरे तू बरा आहेस ना ब्रो? तुला काही त्रास नाही ना होतोय? मी काही नाही ब्रो. व्हॉट हॅपन्ड? मी ओके गाईज, मला काही नाही झालंय. ओमी, तू सईन बरोबर लगेच पोलीस स्टेशनला जा, आनंद नगरच्या पोलीस स्टेशनला. कशासाठी सांग ना देवा, काय झालंय? सईनच्या आईचा फोन आला होता, अंजलीला पोलीस घेऊन गेलेत. काय? अगं बाई, पण का घेऊन गेलेत पोलीस तिला? म्हणजे आपण तिच्या विरोधात काही तक्रार केलेली नाहीये, त्या दागिन्यांचं वगैरे तर आपण विसरूनच गेलोय कधी. एक्झॅक्टली काय झालंय ते मला पण नाही माहिती, ते तिकडे गेल्यावरच कळेल. सई, तुम्ही प्लीज लगेच ओमी बरोबर जा तिकडे, आणि ओमी तिकडे काही पण हेल्प लागली तर प्लीज मला फोन कर. ओके ओके. नाही, आम्ही जातो, पण भैरवी मॅडम. तुम्ही त्याचं नका टेन्शन घेऊ, मी बोलतो ना आईशी, तुम्ही आधी निघा दोघे. ठीक आहे ओमी सर. आई, सरांसाठी हा नाश्ता आणलाय, प्लीज खाऊन घ्या. मी आहे, तू नको काळजी करूस. ठीक आहे, येतो. चला चला निघा, मामा येतो. ब्रो मला फोन करा तिकडे काय वाटलं. येस येस या. सईच्या आयुष्यातली संकट कधी संपणार आहेत देव जाणे. देवा, तू सईची साथ कधीच सोडू नकोस, हा, आणि काळजी नको करूस. मामा. सई, काय झालंय? हेच कळत नाहीये, पोलीस येऊन अंजलीला पकडून घेऊन गेले. सई, काही कर आणि माझ्या लेकीला वाच. मामी, तू काळजी करू नको, मी काही करता येते का बघते. नमस्कार सर, मी सई देवांश जहागीरदार. अंजली माझी बहीण आहे, मी 5 मिनिटांसाठी तिच्याशी बोलू शकते का प्लीज? ठीक आहे, बोला तुम्ही. थँक्यू अंजली. सई, 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 अगं माझी काही चूक नाहीये या सगळ्यात. टोनी आहे ना, टोनीने मला अडकवलंय का? मी काहीच नाही केलं सई, खरंच. अंजली रडू नकोस, शांत. आणि काय झालंय मला सांग, माझ्यापासून काय लपू नको, सगळं खरं खरं सांग. बोल. ओंकारच्या आईने जे दागिने दिले होते मला लग्न, ते सगळे दागिने पण त्याने विकले कसे?